सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। वैभववाडी तालुक्यातील गेल्या महिन्याभरात 5 चोरीच्या घटना घडल्यात। त्यामध्ये 3 ठिकाणी दिवसा ढवळ्या महिलांना लुटण्याचे प्रकार घडले। चोरट्यांनी एक प्रकारे तालुक्यात आपली दहशत निर्माण केली आहे, मात्र पोलिसांना यातील एकाही प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलेलं नाही। तालुक्यातील चोरीचे वाढते प्रमाण पाहता चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचं दिसून येत आहे। वैभववाडी तालुक्यात महिनाभर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। नादवडे येथे माध्यमिक शाळेतील LED TV, कोकीसरे बांधवाडी येथे दिवसा ढवळ्या महिलेला लुटणे, खांबाळी येथे आदिष्टी मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न व नुकत्याच शुक्रवारी झालेल्या महिलांना लुटण्याच्या प्रकाराने तालुका हादरलाय। चोरट्यांनी मुख्य रस्त्यावर असलेल्या घरांना लक्ष्य करीत लुटमारी सुरू केली आहे। त्यामध्ये महिलांना टार्गेट केलं जात आहे। विशेष म्हणजे 5 पैकी 3 चोऱ्या ह्या दिवसा झाल्यात, त्यामुळे चोरट्यांचे धाडस नक्कीच वाढल्याचं दिसतंय। चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे या घटनांमधून समोर येत आहे। कोकीसरे बांधवाडी येथे पाणी पिण्याचे निमित्त करून महिनाभरापूर्वी चोरट्यांनी महिलेला लुटलं होतं। त्यानंतर पोलिसांनी चोरट्याचे रेखाचित्र देखील काढलं होतं, मात्र चोरट्यांचा काही छडा लागला नाही। उलट त्या घटनेनंतर चोरट्यांनी आणखीन 3 चोऱ्या करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलंय। एका पाठोपाठ एक घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास आता कमी होतोय की काय असं वाटत आहे। कारण चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश तर आलं नाही, मात्र त्यांना जरबही बसली नाही। पोलिसांना आलेलं अपयश चोरट्यांचा धीर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे। पोलिसांना आता आपल्या तपासाची गती वाढवण्याची गरज आहे। त्याचबरोबर दिवस रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांच्या मुसके आवळणे गरजेचं आहे, कारण तालुक्यात घडलेल्या घटनांमुळे येथील ग्रामस्थ भयभीत झालेत।